TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। त्यानंतर मात्र आता फ्री हिटचा बॉल हाताळावा लागेल सुलतानला, कमी रन अप मध्ये। या वेळेला मात्र सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव, एक जबरदस्त फटका प्रथमेश यशवंत पवार रानाच्या बॅट मधून। लाजवाब फटका पाहिला म्हणे, मात्र अशीच फटके याही मॅच मध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल। पुन्हा एकदा आडव्या बॅटने वॉड शॉट, परंतु दिशा या वेळेला मात्र जर आपण पाहिलं तर थोडीशी वेगळ्या बाजूला जाताना पाहायला मिळतीये। प्रीमियर गोल्ड अर्थात डर्बी सिनेमामध्ये स्त्री 2 चित्रपट पाहण्यासाठी मात्र बऱ्याच चेंडूंना पाठवले आज सर्व फलंदाजांनी। क्रिकेट आहे या वेळेला ओव्हर दी कव्हर्स, अगदी मैदान पिंजून काढलंय प्रथमेश पवारनं, मैदानाचा कोपरा न कोपरा आज त्याने मात्र त्या ठिकाणी चेंडूला पाठवलाय। पॉइंट असेल, कव्हर पॉइंट असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, वाईडिश लॉंग ऑफ असेल, गतीमध्ये परिवर्तन, परंतु त्यालाही चांगल्या पद्धतीने ओळखलं, पारखलं आणि त्याची मात्र जागा ठरवली प्रथमेश पवारने डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून। बंद ग्राउंडचं क्रिकेट हे मुंबईचं आवडतं क्रिकेट राहिलेलं आहे, कारण मुंबई शहरामध्ये मात्र आता गोल आकाराची वर्तुळाकार सीमारेषा असलेली मात्र मैदानं जी आहेत ती खूप मोजकी आता शिल्लक राहिलेली आहेत, त्यामुळे मुंबईच्या छोट्याशा आकारांच्या या मैदानातल्या क्रिकेटला एक वेगळी संकल्पना आपल्याला नेहमीच पाहायला मिळते। एक वेगळा वारसा, एक वेगळा इतिहास आहे आपलं परळचं कामगार मैदान विशेषतः आपण म्हणा। या वेळेला बॅडमिंटन शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, अल्फा ट्युटोरियल्सच्या बॅनरच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळतोय, त्यांचंही मात्र खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी, त्यांचेही बॅनर्स तुम्ही मैदानाच्या दोन्ही बाजूला पाहू शकाल। समोर मात्र प्रथमेश बॅकफूट वर गेलेत, या वेळेला सुद्धा फ्लॅट शॉट, जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरून, एक दिमागदार षटकार प्रथमेश यशवंत पवार नानाच्या बॅट मधून। का मी ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघाचा कर्णधार होतो, आजचा प्रयत्न यशस्वी केला राहुलने, परंतु या वेळेला राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट इन टू दी स्टँड, 6 धावांसाठी एक उंच आणि एक लांब लचक षटकार प्रथमेश पवारच्या बॅटमधून येत असताना, दोन निर्धाव चेंडू आणि हा षटकार त्यानंतर पुन्हा एकदा पाहायला मिळाला। एकंदरीत 14 धावांचं हे षटक आपण आलेलं पाहतोय, सरास पूर्ण झालेली आज पहिली ती पहिलीच प्रयत्न केलेली संधी आहे। आणि या वेळेला फुल टॉस, लॉंग ऑफ वरून पुन्हा एकदा बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी। गोलंदाजाला मात्र झटका दिलाय या बॉलवर, अगदी हा फुल टॉस चेंडू जो बेरर चेक प्रमाणे असतो, त्या बेरर चेक वरती मात्र 6 धावा लिहिल्या आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडूला ड्रॉप त्या ठिकाणी केलंय। शिल्लक राहिले ते आता मात्र या ओव्हर मधून 2। पुन्हा एकदा समोर खेळलाय, पुन्हा एकदा बॉल चाललाय एलिव्हेशन सोबत बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी, 60 धावा टीमच्या पूर्ण झालेल्या आहेत।